दुष्काळ आसमानी का सुलतानी. खरं तर मला वाटतं हा जेव्हापासून दुष्काळ पडतो तेव्हापासून हा प्रश्न आहेच आहे आणि अजूनही आपल्याला तो प्रश्न त्याच्याबद्दल चर्चा करायला लागते हे दुर्दैवी बाब आहे. पण वस्तुस्थिती ते स्वीकारून आपल्याला पुढे जावं लागेल. थोडंसं हे सगळं दुष्काळाबद्दल बोलताना एक बाब नेहमी निसटून जाते, त्याच्याबद्दल मी सुरुवातीला बोलतो, ती म्हणजे पाऊस. पाऊस कमी पडतो, जास्त पडतो, काय होतं? यंदा पाऊस कमी पडलाय, मागच्या वर्षी पाऊस कमी होता, यंदा म्हणजे 2012 आणि 2011 सुद्धा, पाठोपाठ 2 वर्ष कमी पाऊस आहे. त्याच्यामुळे हे काय आत्ता पहिल्यांदा घडतंय का? हे काही वेगळं आहे का? याच्यापूर्वी घडलं नव्हतं का आणि म्हणून आता दुष्काळ पडलाय का? याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका असते, प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असतो. तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात की आपण कितीही म्हटलं पावसाबद्दल की आता ग्लोबल वॉर्मिंग होतंय, क्लायमेट चेंज होतंय, ह्या सगळ्या गोष्टी जरी सत्य असल्या, वास्तव असल्या, तरी सुद्धा हवामानाचं एक वास्तव आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. ते म्हणजे पाऊस हा आपण ज्या पद्धतीने सरासरी पाऊस मोजतो किंवा आपण ज्या पद्धतीने सरासरी काढतो तसा पाऊस पडत नाही. सरासरी ही आपण काढलेली असते, निसर्गामध्ये सरासरी नाही. निसर्गामध्ये पाऊस आहे, त्याचं पडणं आहे, त्याच्यातून आपण आपल्या सोयीसाठी सरासरी काढतो. त्यामुळे जर पुण्यासाठी 630 मिलीमीटर सरासरी असेल तर दरवर्षी 630 मिलीमीटर पाऊस पडणार नाही. कधी 400 पडेल, कधी 800 पडेल, कधी 600 पडेल, असे त्याच्यात तफावत होत जाते. हे जसं पुण्यासाठी आहे तसं हे संपूर्ण जगासाठी असंच लागू आहे. त्याच्यामुळे आपण सरासरी यावर्षी एवढा पडला नाही म्हणून दुष्काळ पडला असं जर म्हणत असू तर त्यात तितकंसं तथ्य नाही. हा, पावसामध्ये बदल होत आहेत का, पावसाच्या पद्धतीत काय बदल होत आहेत का, तर निश्चित होत आहेत. पण ते दुष्काळ घडवून आणायला मुख्य कारण ठरतील इतक्या प्रमाणात अजून तरी नाहीत. भविष्यात घडतील, त्याच्याबद्दल आपल्याला तयार राहावं लागेल, हा मुद्दा वेगळा. पण आत्ता पाऊस कमी पडलाय, पाऊस अचानक काहीतरी झालं म्हणून दुष्काळ पडला असं म्हणणं योग्य होणार नाही. कारण निसर्गामध्ये आणि मुख्यतः हवामानामध्ये एक तफावत असते, त्याच्यात चढ उतार असतात आणि तो त्याचाच नियम आहे, तो म्हणजे हवामानाचा नियमच आहे. असंच हवामान असतं, म्हणजे थंडी सुद्धा कधी वाढते कमी होते, कधी पाऊस सुद्धा कमी, कधी जास्त पडतो, कमी कधी कमी पडतो. त्यामुळं त्याच्यामध्ये एक सारखं आपलं एक लिनियर आपण लाईन एक काढतो तसे सरळ रेषेसारखा पाऊस किंवा हवामानाचा कुठलाच घटक हा वागत नाही. त्याचं ते वागणं लक्षात घेऊन आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे पहिली गोष्ट क्लिअर की पाऊस कमी झालाय म्हणून दुष्काळ छोटंसं कारण असेल पण मुख्य कारण नाही. आणि हे असं मागही होत होतं, आजही होतंय. म्हणजे 72 दुष्काळाबद्दल आपण बोलतो पण त्याच्यानंतर आत्तापर्यंत 40 वर्षामध्ये अनेक छोटे मोठे दुष्काळ येऊन गेले. त्या काळात सुद्धा आपल्याला कमी जास्त पाऊस, काही वर्ष अशी होती की कमी जास्त पाऊस होता तरी सुद्धा आपण व्यवस्थित निभावून नेलेला आहे. त्यामुळे कमी पाऊस की लगेच दुष्काळ ही परिस्थिती येत असेल तर आपण कुठंतरी काहीतरी चुकतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे. पावसामुळं थेट दुष्काळ असं मानणं योग्य नाही, कारण अनियमितता हा पावसाचा नियमच आहे. दुसरं माझं इथं मुद्दा असा आहे की आपण पूर्वतयारी केली होती दुष्काळाची. दुष्काळाची पूर्वतयारी म्हणजे दुष्काळ आणण्याची पूर्वतयारी केली होती. ती कशी? कळत न कळत. म्हणजे याच्याबद्दल उदाहरण एक घेऊ भूजलाचं. भूजल हे आपल्याकडं म्हणजे थोडंसं फिलॉसॉफिकल बोलायचं झालं, कारण या सगळ्या गोष्टीमध्ये फिलॉसॉफी सुद्धाही येते आणि फिलॉसॉफी बिघडल्यामुळेच सगळं बिघडलंय हे खरं तर मुळाशी आहे. फक्त ते बोललं की विषय भलतीकडेच जातो किंवा वेगळे अर्थ काढले जातात म्हणून आपण तो विषय बाजूला ठेवून, पण फिलॉसॉफी सांगायची झालं तर असं निसर्गाबद्दल भूजलाबद्दल, आपल्याला जे वर वाहणारं पाणी आहे ते आपल्यासाठी आहे, नियमित कालखंडासाठी किंवा रेग्युलर आपल्या ह्याच्यासाठी. पण जमिनीतलं जे पाणी आहे ते आपल्याला आडीनडीसाठी आहे. अशी एक साधारण फिलॉसॉफी, ही काय तंतोतंत अशीच आहे असं नाही, पण एक साधारण फिलॉसॉफी लक्षात घेतली तर हे मानायला हरकत नाही. आपण काय केलं की जे आपल्याला आडीनडीसाठी आहे भूजल, म्हणजे विहिरींना पाणी येईल ते ठीक आहे, आपण रेग्युलर वापरतो, त्याच्याही खाली कधी जायचं तर आपल्याला खरंच निकड आहे, खरंच दुष्काळ पडलाय, खरंच भयंकर अवस्था आहे, त्यावेळेस आपण खाली जायचं. पण आपण केलं काय, तर जे आडीनडीचं आहे, जे मला संकटात वापरायचंय, ते मी नियमित किंवा रेग्युलर स्थिती असताना वापरायला लागलो आणि आपण हा सगळा घोळ करून बसलो. याचं म्हणजे सर्वात ह्या सगळ्याच्या मुळाशी जायचं तर एका मुद्द्यावर येऊन थांबायचं, तर हा मुद्दा मला सर्वात महत्वाचा वाटतो की जे आपल्याला संकट काळासाठी आहे ते आपण रेग्युलर स्थितीमध्ये वापरलं आणि मग संकट काळामध्ये करायचं काय? मग आपण इतक्या खाली गेलो की पाणी संपलं, खाली दगड आहे, दगडातून तर तुम्हाला पाणी मिळणार नाही. वॉटर टेप आपल्याकडं जो बेसॉल्ट आहे त्याला
पाणी धारण करण्याची क्षमता किंवा कुठपर्यंत पाणी असणार, किती पाणी असणार, ह्याचं एक विशिष्ट गणित आहे, विशिष्ट क्षमता आहे. त्याच्या आपण तळाशी शून्यापर्यंत जाऊन पोहोचलो आणि आता आपण म्हणायला लागलो आता आमचा दुष्काळ सुरू झाला, आता करायचं काय. जे दुष्काळासाठी होतं ते आपण आधीच खाऊन घेतलं आणि दुष्काळामध्ये आपण उपाशी राहिलो नाही तरच नवल अशी गोष्ट आपण करून ठेवली. सुरुवातीला श्रीयुत कुलकर्णींनी प्रास्ताविक करताना किंवा सुरुवात करताना अनुपम मिश्रांचा दाखला दिला. तर त्यांनी जे काही लिहिलंय ते खूप सुंदर आहे. खरं तर ते राजस्थान बद्दल त्यांनी भरपूर लिहिलं, पण तेच संपूर्ण भारतभर आहे किंवा मी म्हणेल जगभर अशा गोष्टी आहेतच. महाराष्ट्रात असंख्य अशा गोष्टी आहेत आणि आपण त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष केलंय. म्हणजे दुर्लक्ष करणं एक वेळ क्षम्य आहे, पण आपण नुसतं दुर्लक्ष केलं नाही तर आपण ते घाण केलं आणि ते सगळं विध्वंस करून टाकलंय त्याचा. एक उदाहरण देतो, तुळजापूरला अनेक जण गेले असतील. तुळजापूरला म्हणजे मी आता सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय, काही पाण्याच्या ज्या जुन्या व्यवस्था आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन करतोय, माझ्या पातळीवर पाहतोय, समजून घेतोय, लोकांशी बोलतोय, त्या काय होत्या कशा होत्या याच्या काही गोष्टी समजून घेतोय. ते करताना तुळजापूरला गेल्यावर मला जे बघायला मिळालं ना, डोळ्यात पाणी आणण्यासारखं होतं. म्हणजे इतक्या सुंदर, इतक्या मोठमोठ्या बारवा तुम्हाला इतरत्र कुठं क्वचित बघायला मिळतील. 28 वगैरे बारवा आहेत आणि तिथं कितीही लोक आले, कितीही भाविक आले तरी सुद्धा पाणी कमी पडणार नाही अशी शतकांपासून तिथं व्यवस्था आहे. पण आज कुठलीही एक बारव बघा, कुठलीही बारव, तिथं तुम्हाला काय दिसतं? कचरा, त्या परड्या, ते सगळं निर्माल्य आणि घाण. म्हणजे मला जे फेकून द्यायचं ते सगळं मी आता त्या बारवेमध्ये टाकतो. अशा 28 बारवा आपण पूर्णपणे नष्ट करून टाकल्यात आणि आपलं हे काय कौतुक काय, तर आपण त्या बारवेच्या शेजारीच बोर खणतो आणि त्या हापशाचं पाणी काढतो आणि म्हणतो बघा आम्ही पाणी काढलं. म्हणजे जे होतं ते नष्ट करायचं आणि वेगळं काहीतरी केल्याचं दाखवून आपण तेच काढून घ्यायचं. याला मी काय म्हणतो, याला मी उन्माद म्हणतो, नव्याचा उन्माद. म्हणजे नवीन नुसतं नाही तर हा नव्याचा उन्माद आहे. जुनं ठीक आहे, आपल्याला नवीन गोष्टींची गरज आहे, नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, नवीन तंत्रज्ञान आलं पाहिजे, पण त्याचा उन्माद नको. जे आहे ते टिकवून तुम्ही बोनस म्हणे, म्हणजे आपल्या ज्या ह्या गोष्टी आहेत ह्या रेग्युलर आपण वापरूयात, त्याच्या पलीकडे आणखीन काय हवा असेल तर निश्चितपणे नवीन तंत्रज्ञान नवीन गोष्टी घेऊयात. पण आपण तसं न करता नव्याच्या उन्मादामध्ये जुन्या गोष्टी सगळ्या नष्ट करून टाकतो आणि नंतर परत त्याच जुन्याकडे आता आशाने की आता काय करायला लागेल तर माझं उत्तर परत जुन्यात आहे का ते शोधायला लागतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आटपाडी. आटपाडीला मागं मी लिहिलंय होतं, म्हणजे आपल्याकडं पाण्याबद्दल आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या सगळ्याच व्यवहारांमध्ये किती आदर आहे, किती पावित्र्य त्याचा आपण जपतो. हे आता दांभिक झालंय सगळं, पण तरी सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते जपतो. तर त्या आटपाडीला गेल्यावर लक्षात येतं की आपण किती दांभिक आहोत. आटपाडीला घरोघरी आड होते, हे साधारण 80s आधीची गोष्ट, 80s आधीची गोष्ट. तिथून एक म्हणजे बघा, ह्या सगळ्या कशा व्यवस्था एकमेकांवर अवलंबून होत्या आणि त्या सगळ्या व्यवस्था बिघडत बिघडत आपण कसे बिघडत गेलो, हे याचं एक उत्तम उदाहरण आटपाडी. तर तिथं एक ओढा व्हायचा, मला वाटतं त्याचं शुक्र ओढा नाव आहे त्या ओढ्याचं. तो ओढा व्यवस्थित व्हायचा, तो ओढा व्हायला की भूजलाचं रिचार्ज व्हायचं सगळा ग्राउंड वॉटर आणि ते सगळं पाणी आडांना यायचं आणि व्यवस्थित प्यायला पाणी मिळायचं. थोडंसं मचूळ होतं पाणी, पण प्यायला पाणी मिळायचं. घरोघरी पोहरा खाली टाकायचा, उपसून पाणी घ्यायचं, घरात पाणी आहे. शेतीसाठी त्यांनी तिथे एक तलाव बांधला होता, आटपाडीचं तलाव. तो शेतीसाठी अर्थात लिमिटेड मर्यादित शेती होती, क्षेत्रही मर्यादित होतं, पिकही त्याच प्रकारची होती, त्यामुळे त्याच्यासाठी अशी व्यवस्था होती. 80s तिथं आता नवीन काहीतरी करायचं, जसं तुम्ही सांगितलं की लोकांना इन्सेंटिव्ह देऊन पैसे देऊ काहीतरी करू, तसं नवीन काय करायचं तर आणखीन काय करू शकतो. आता घराघरात नळ द्यायचे, पाणी होतं बरं का, ठीक आहे. काही लोकांना प्रॉब्लेम असेल, नळ आणले याच्याबद्दलही काय वाईट नाही, पण नळ कसे आणले, टाकी बांधली, खालचं पाणी त्या टाकीमध्ये, टाकीमधून सगळ्यांच्या घरात झालं. आता घरात पाणी आलं तर मग कोणाला आडांची गरज वाटे ना, मग आड आडगळीत पडायला लागली हळूहळू. आडाचीच गरज नाही तर ज्या आडाला जे कोण रिचार्ज करतो तो ओढा, त्याची तर आणखीन गरज नाही. तो भरून गेला, त्याच्यावर अतिक्रमण झाली, तो जवळजवळ संपला. आता तो ओढा आपल्याला शोधायला लागतो. फक्त पावसाळ्यात मात्र कळतो की इथं ओढा होता जेव्हा पाणी तिथून शिरतं तेव्हा. आता हे झालंय सगळं आडगळीत पडलं. 80 परत एक आपल्याकडे मोहीम आली की स्वच्छता मोहीम, घरोघरी शौचालय. शौचालय घरोघरी आली साधारण मला तर 90s आसपास किंवा 85 वगैरेच्या नंतर ती मोहीम खूप मोठ्या प्रमाणात. अच्छा, हा हा, ती मोहीम आली
त्याच्यानंतर झालं काय की आता घरात संडास येणार, त्याला टाकी बांधायला लागते, त्यासाठी अनुदान वगैरे मिळतं, पण तो पैसा त्याच्यावर थोडीच खर्च करायचा. मग आता करायचं काय? लोकांना आठवण झाली आडाची. आणि तुम्हाला सांगतो, त्या आडावर अनेक जणांनी आड होते तसेच त्याच्या त्याला संडासाच्या टाक्या केल्या, त्याच्यावर संडास बसल. म्हणजे आपण एकीकडं पाणी पावित्र्य आपली संस्कृती इथपासून आपण ह्या आडांच्या संडासाच्या टाक्या शौच कूप करण्यापर्यंत पोहोचलो, इथं आपल्याला आपण कसे बदललो, मग इथं ती फिलॉसॉफी महत्वाची वाटते की आपण पाण्याला काय मानायचो आणि आता काय मानतो. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता तुम्हाला सांगतो अवस्था, आटपाडीला गेला तर आटपाडीला मला वाटतं आता आठवड्यातून एकदा पाणी येतं, टँकरने मागावं लागतं ऑफकोर्स. एखाद्या दिवशी ते चुकलं तर मग परत पुढच्या आठवड्यामध्ये अशी अवस्था. त्यामुळे आता लोकांना आठवण होती की अरे ते आड जर असते आपले तर बरं झालं असतं, पण आता आड तर आपण अशा प्रकारे हे करून टाकले. म्हणजे काहीतरी नवीन आणायचं या उन्मादामध्ये, जुनं इतकं घाण करायचं. म्हणजे आता त्या संडासाच्या टाक्या करणं आडाला हे म्हणजे हे अक्षम्य, इथं याला याला हेच नाही. अर्थात हा दोष त्या लोकांचा आहे का? तर मी लोकांना अजिबात दोष देत नाही, कारण हे सगळं फोर्स केलं जातं. थेट कोणी फोर्स करून हेच करा असं नाही म्हणत, पण ह्या सगळ्याच्या नवीन नवीन गोष्टी येतात, त्याच्याबद्दल ग्लॅमर दाखवलं जातं, त्याच्याबद्दल स्वप्न दाखवली जातात, याच्यामुळं लोक हे सगळं करण्याला प्रवृत्त होतात, हे सगळं करण्याला भाग पाडलं जातं लोकांना, आणि मग हे सगळं अप्रत्यक्षरित्या होत जातं आणि आपण उन्मादात जुन्या सगळ्या गोष्टी संपवून टाकतो. मग जर आता आपण असं करत असू तर एक महत्वाचा मुद्दा येतो की आपल्याकडे पूर्वी नेहमी म्हणायचे की मी निबंध सुद्धा लिहिलाय त्याच्यावर शाळेत असताना, नेहमी प्रश्न असायचा टीव्ही शाप का वरदान, तसं तंत्रज्ञान हा शाप का वरदान म्हणायची वेळ आलेली आहे. केव्हाच आली आहे ती, आता त्याच्याबद्दल चर्चा करायची किंवा ते ठरवायची वेळ आली आहे. कारण तंत्रज्ञान कुठलंही तंत्रज्ञान असेल तर त्याच्यासोबत एक विशिष्ट शिस्त यावी लागते. शिस्तीशिवाय तंत्रज्ञान याच्यासारखी वाईट गोष्ट जगात कुठलीही नाही, आणि ती पाण्याच्या बाबतीत आपण केली. बोरवेल्स किंवा जे जे काय आपण आणलं, 72चा दुष्काळ सोपा का होता आत्ताच्या तुलनेत? तेव्हा तो भयंकर वाटला होता, पण आत्ताच्या तुलनेत अतिशय सोपा वाटतो पाण्याच्या बाबतीत. कारण काय, तेव्हा पाणी होतं फक्त आपल्याला काढता येत नव्हतं. आता काढायला सगळे पाणीच नाहीये. म्हणजे गावोगावी जेव्हा मी फिरतो तेव्हा 72च्या दुष्काळाबद्दल आवर्जून लोकांना हे करतो आणि विचारतो तेव्हा काय ना आत्ता काय, तर सगळीकडे एकच गोष्ट सांगितली जाते की पाणी कसं मिळवायचं आम्ही. तर ठीक आहे, विहिरीला पाणी असेल नसेल, नदीच्या पात्रात जायचं, ओढ्याच्या पात्रात जायचं, वाळू भरपूर होती, ते पण वेगळं पण होतं तेव्हाच. आता वाळू तुम्हाला गाळ आणि खाली खडक, याच्या पलीकडे वाळू नावाची गोष्ट आपल्या नद्यांमधून, म्हणजे पुढे पुढे आणखीन 5-10 वर्षानंतर नदीची व्याख्या करताना त्यात वाळू होती हे दाखवायला कदाचित ते जुने दाखलेच द्यावे लागतील, प्रत्यक्षात असेल नसेल माहित नाही. तर लोक एकच सांगतात की वाळू बाजूला करायची, 4 फूट 6 फूट व्यवस्थित सगळा पाझर यायचा आणि ते पाणी काढायचं प्यायचं, सोपा उपाय होता. आता पूर्णपणे परिस्थिती बदललेली आहे. अर्थात त्या काळातल्या लोकांचं ते शहाणपण म्हणायचं का परिस्थिती तशी होती हे म्हणायचं, कारण तेव्हा हे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. कदाचित ते उपलब्ध असतं तर माहीत नाही, ते उपलब्ध असूनही जर त्यांनी टिकवलं असतं तर शहाणपण, उपलब्ध नव्हतं म्हणून टिकवलं कदाचित ऍक्सिडेंट. आत्ता मात्र आपण शहाणपण तर सोडाच, ऍक्सिडेंट तर सोडाच, आता आपण हे तंत्रज्ञान वापरून पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत नाहीत तशा उपसून काढून अजून कुठं काय मिळतंय का हे शोधायचा प्रयत्न करतो. पुन्हा आटपाडीचंच उदाहरण देतो. अशी अवस्था असताना सुद्धा आटपाडी प्रातिनिधिक म्हणतोय, सगळीकडं असंच आहे हे, म्हणजे आटपाडीबद्दल बोलतोय कारण मी तिथे जाऊन बघून लोकांशी बोलून जास्त काळ राहून ते सगळं बघितलंय म्हणून सांगतो. तिथे राहिल्यावर रोज 2-3 ठिकाणी आजही बोर खणल्या जातात, बोर घेतल्या जातात. लोकांना आशा आहे की चला मला नाही आता पहिला तर कुठेतरी लागेल, ह्या आशेपोटी खर्चही होतोय आणि अजून आहे नाही ते सुद्धा निघून जाते. आता आपण पूर्वतयारी केली म्हणताना हा एक भूजलाचा भाग झाला. दुसरी आणखीन काय काय केलं आपण, तर आपण ज्या ज्या काय आपल्या जुन्या नैसर्गिक व्यवस्था होत्या, मग ते काय आपले नॅचरल स्ट्रीम्स असतील, तलाव असतील, तळी असतील, ह्या सगळ्या गोष्टी जे काय जलस्रोत होते ते सगळे आपण खूपच दुर्लक्षले, नुसते दुर्लक्षले नाही तर त्यांची सुद्धा कशी वाट लागेल याची आपण काळजी घेतली, आणि त्याचा परिणाम म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवली. म्हणजे पुन्हा आपण आता काय करायचं, तर मग ते मला रिवाईव्ह करता येईल का याचाच विचार करतो. हे आपण का करतो, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नवीन काही गोष्टी बघत नाही वगैरे असं नाही, तर याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे जे तुमच्या अंगणातलंय,
जे तुमच्या घरातले ते तुमचं हक्काचं आहे, ते तुमच्यापासून कोण घेऊन जात नाही. पण तुम्ही कुठेतरी आशेला लागता की लांबून कुठून तरी येईल तो कोण मला आणून देईल, हे जे असतंय हे आशेवर जगणं आहे. त्यामुळे आपण हक्काचं जे काय आपलं भूजल असेल, हक्काचं आपल्या परिसरातला पाऊस असेल, हक्काचा आपला ओढा असेल, आपली नदी असेल, हे सगळे यांची वाट लागून टाकायची, लावून टाकायची. आणि कुठल्या तरी प्रोजेक्टचं मला पाणी येईल, मग तिथं धरण होणार आहे, मग तो कालवा होणार आहे, माझ्यापर्यंत येणार आहे. याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, जे माझ्या घरातलं आहे तो माझा पगार आहे असं मानलं पाहिजे. नंतर येईल ते बोनस घेऊन आपण, ते नको असं नाही म्हणायचं, पण तो बोनस त्याच्यावर आपण जगू शकत नाही. बोनस दिवाळीसाठी चैन करायला, नंतरची काहीतरी खरेदी, चांगले कपडे घ्यायला ठीक आहे, पण रोज जगण्यासाठी, रोज खाण्यासाठी मला माझा पगारच वापरायला लागणार. आपण हा पगार बाजूला टाकून दिला, त्याचा विचार केला नाही, आणि सगळ्या बोनसच्या आशेपोटी आपण ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. पुढे आणखीन कशी आपण तयारी केली, तर आपण पीक पद्धतीबद्दल, अर्थात हा खूपच मोठा विषय, पण जाता जाता उजरता त्याचा उल्लेख करावाच लागेल म्हणून फक्त बोलतोय. ह्या सगळ्या दुष्काळी पट्ट्यात मराठवाड्यामध्ये मी कमी फिरलोय, पण मुख्यतः मी जो फिरलोय तो मध्य महाराष्ट्रातला जो सगळा पूर्वेकडचा भाग आहे, म्हणजे नाशिक पासून ते तुमच्या सांगलीपर्यंतचा, मग त्याच्यामध्ये सिन्नर पासून नगर येईल, परत इकडे बारामती फलटण हा सगळा पट्टा येईल. बारामती फलटण म्हणताना आपल्याला कदाचित हे वाटेल, पण बारामती फलटण मध्ये सुद्धा बराचसा भाग असा आहे की जिथं पाणी नाहीये, तिथून मग पुढं दहिवडी मान मसवड खाली तुमचं विटा आटपाडी जत असा सगळा पट्टा प्रातिनिधिक म्हणून. तर तिथं जर बघितलं तर तिथं जेवढं फिरलो तर तेवढा सगळ्या पट्ट्यामध्ये मला त्यातली त्यात समाधानी आणि त्यातली त्यात कमी अफेक्ट झालेला कुठला समाज दिसला असेल तर धनगर समाज. अनेकांशी बोललो, त्यांनी काय सांगितलं, हा प्रॉब्लेम आहे, पाणी जवळ मिळायचं आता लांब जायला लागतं. पण त्यांच्या एकूण म्हणजे शेती करणाऱ्यावर जो परिणाम झालेला आहे त्याच्या तुलनेत मेंढ्या पाळणारे, शेळी पाळणारे यांच्यावर फारसा परिणाम झालेला नाही. हेच उत्तर आपल्याला किंवा हेच उदाहरण आपल्याला असं सांगतं की त्या भागामध्ये जगण्यासाठी तुम्हाला कुठली गोष्ट जास्त योग्य आहे. पण अलीकडं एकतर अनेक गोष्टी बदलल्या, परत ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली, आणि आपण हे जे उपाय होते हे सगळे बाजूला टाकले, आणि मला पाणी आलं पाहिजे, मी शेती केली पाहिजे, मी ही पिकं केली पाहिजे, अशा मध्येच आपण हे होत गेलो. फक्त मेंढपाळी करणं, फक्त शेळ्या पाळणं असं नाही, पण पूर्वी घरोघरी चार शेळ्या ह्या असायच्या, म्हणजे असायच्याच. अनेक गावांमध्ये मेंढ्यांचे हे असे, त्याला काय म्हणतात मी विसरलो आता ना, नाही कळत, हा खांड, हा त्या असायच्या गावोगावी असायच्या. पण आता लोकांशी बोलताना कळत, हा आमच्या पूर्वी 20 होत्या आमच्या गावात, आता एखादं राहिलं किंवा सगळं संपलंय, इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. म्हणजे त्या भागामधले, तुम्ही जे सांगितलं की प्रत्येक भाग पृथ्वीवरचा, नुसता भारतातला नाही पृथ्वीवरचा, कुठल्या ना कुठल्या नॅचरल रिसोर्सेसने संपन्न आहे. फक्त माझ्या भागामध्ये कुठला नॅचरल रिसोर्स जास्त प्रमाणात आहे, मला सस्टेन करणारा आहे, तो शोधून तो वापरायचा आणि चांगलं जगायचं आहे. याच्यामुळे आपलं जीवनमान कमी होतं किंवा आपलं सगळं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी होईल असं अजिबात नाही. व्यवस्थित तो रिसोर्स वापरला तर निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो. पण प्रत्येकाला एकच गोष्ट, पाणी, आणि मग थोडस पुढे जाऊन ऊस, अशा सगळ्या गोष्टीमध्ये आपण अडकलेलो आहोत. ऊसावर मी जास्त बोलणार नाही, नंतर पुरंदरे सर बोलणार आहेतच, त्यांच्या ह्याच्यात या गोष्टी येतीलच. त्यामुळं ही काय नेमकं करायचं, कशा प्रकारे जगायचं, या गोष्टी आपण थोडस विसरत चाललो, हरवत चाललो, आणि इनडायरेक्टली हे सगळे मार्केट फोर्सेस जे आहेत, म्हणजे आता ज्वारी बाजरी किंवा ही कोरडवाह पिकं का घेतली जात नाहीत सगळ्यांना. आता शहरामध्ये कुठे गेलं तर लोकांना कुठं भाकरी मिळेल का असे शोधत असतात, कारण त्या रोट्या खाऊन खाऊन लोक वैतागले, म्हणजे पैसे देऊन दुखणं घेणं, त्यामुळे आता लोक शोधतात. पण तिथं त्या ज्वारीला जर तसा भाव मिळाला, त्याला जर मार्केट व्यवस्थित मिळालं तर लोक घेतील ना नक्की. पण ते न केल्यामुळे लोकांना सुद्धा, म्हणजे ऊस करताना पुन्हा मी शेतकऱ्यांना दोष देणार नाही, ऍब्सोल्युटली देणार नाही, त्याला ॲश्युअर्ड ज्याच्यामध्ये पैसा मिळणार तोच तो करेल, तो करण्याचा त्याला हक्क आहे. आपल्याला इथं बसून त्याला शहाणपण शिकवण्याचा अधिकार नाही, जर योग्य पर्याय आपण देऊ शकणार नसू तर. त्यामुळं असं आपण करत नाही, आणि मग सगळं ते ऊस वगैरे वगैरे असं या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत राहतो. त्यामुळं मुळात त्या त्या ठिकाणी काय येऊ शकतं आणि त्याला ॲश्युअर्ड आपण मार्केट देऊ शकतो का, हे दिलं तर निश्चितपणे तिथं सुद्धा लोकांची खंत आहे. किंवा आमच्याकडं 5 महिन्याची बाजरी असायची, म्हणजे मुख्यतः सांगली वगैरे पट्ट्यात गेलं, दुष्काळी पट्ट्यात किंवा साताऱ्याच्या मसूड वगैरे, तिथं 5 महिन्यांची ज्वारी बाजरी म्हणून येते.
इथं पीक असेल ना तर परिसरात एकदम दरवळ असायचा, गमगमाट, लांबून कळायचं की तिकडे त्याची 5 महिन्याची बाजरी आहे. पण आता लोकांकडे ते बियाणंच राहिलं नाही, इतकी अवस्था. कारण 5 महिने ज्वारी कोण, बाजरी कोण करत बसणार, आणि केल्यावर नंतर काय मिळणार त्याला? त्याला जर चांगला भाव मिळत असता तर निश्चितपणे केली असती, पण ते आता उरलेलं नाही. म्हणून मी म्हणतो की आपण हे सगळं करून दुष्काळ कसा येईल याची पूर्ण तयारी, पूर्ण पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. आता याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक बाब आहे. सगळंच व्यवस्थेला, सगळंच सरकारला, सगळंच इतरांना दूषण देणं योग्य नसतं, तर समाज म्हणून आपण सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचा विचार करायला लागलेलो आहे. आपली वृत्ती ही ती राहिलेली नाहीये. मी परवाच एक उदाहरण ऐकलं, कृष्णा लवेकर तुम्ही ऐकलं असेल, कृषी विभागाचे आयुक्त होते आणि आता यशोदामध्ये चांगले विचार करत असतात, स्वतः शेतकरी आहेत, या गोष्टींबद्दल वेगळ्या पद्धतीने बोलत असतात. त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांनी एक किस्सा सांगितला, खूप काही सांगणार आहे तो, खूप खूप मोठा सांगणार आहे, छोटासा किस्सा आहे. त्याच्यातून आपल्याला कळतं आपण काय विचार करायचो आणि आज आपण काय झालेलो आहोत. ते म्हणले, आमच्याकडं विहीर होती आणि एक दोन पिकं घेतल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा पीक निघायचं, उन्हाळी सुद्धा एखादं पीक यायचं. तर एका वर्षी त्यांच्या वडिलांनी ते पीक घेतलं नाही. ते म्हणाले, काय पाणी आहे, ते काय पीक घेतलं नाही आपण, उत्पन्न मिळतं चांगलं. तर त्यांच्या वडिलांनी त्यांना असं सांगितलं आणि हे ती पिढी तशी होती, नुसतं हे त्यांचे वडील म्हणाले असं नाही, त्या पिढीतले 90% लोक अशाच विचार करणार होते. ते म्हणाले की आपलं हे जे आहे शेत किंवा ही जी विहीर आहे ती आहे मार्गावर, रस्त्यावर आहे, आणि इथून बरेच लोक जात असतात. जर आपण ते पीक घेतलं तर आपल्याला पीक येईल, पण ते जाणाऱ्या येणारे लोक त्यांना प्यायला पाणी मिळणार नाही, म्हणून आपल्याला हे पीक घ्यायला नको. हा जो होता विचार तो होता आपल्याकडं, म्हणजे हे काय फार कल्पनेतला आहे, गोष्टीतला आहे असं नाही, हे आपल्याकडे होतं आणि अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहे. पण आपण ते सगळं सोडून फक्त मी माझा माझ्या पुरता अशापर्यंत येऊन पोहोचलो, मग हे पाण्याचं क्षेत्र असेल किंवा सगळं समुदायाने करायचं असेल, म्हणजे जर माझ्या हक्काचं पाणी असेल तर माझ्या हक्काचं मी वापरताना ते मी वापरल्यावर शेजारच्याला काय त्याचा परिणाम होईल, त्याच्यावर काय हे होईल का, हे मला विचार करण्याची आज गरज वाटत नाही. कारण मी फक्त माझ्या पुरता राहिलेला, आणि हा जोपर्यंत विचार राहील तोपर्यंत कोणीच, म्हणजे तो पाणी काय म्हणायचं, हावरटपणे वापरणारा सुद्धा याच्यातून सुखी होणार नाही आणि शेजारचा तर नाहीच नाही. त्यामुळे हे समुदाय म्हणून विचार करणं सोडून आपण जेव्हा मी म्हणून विचार करायला लागतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत येतो. आता खोटी स्वप्न आपल्याला जी दाखवली जाते त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. ते असं की की जसं मी म्हणलं की आपण पगारावर कॉन्सन्ट्रेट करायचं का बोनसवर, तर माझ्या मते पगार हा हक्काचा आहे, त्याच्यावरच आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि तेच आपल्याला हवंय मुख्यतः. त्याच्यानंतर मग बोनस येईल तो येईल, पण आपल्याला आता केलं असं जाते की तो तुला बोनस मिळणार आहे ह्याच्यावर हे करून तू जो काही करतोय, तुझ्या अंगणात जे काय करायचं, तुझ्या घरात जे काय करायचं, तुझ्या गावात जे काय करायचं, त्याच्याकडं आपल्याला लक्ष द्यायला किंवा ते कर असं सांगितलं जात नाही. ते अट्रॅक्टिव्ह नाहीये, ते ग्लॅमरस नाहीये. कदाचित तुला तिथं ते धरण बांधून त्याचं पाणी येणार आहे हे म्हणणं जितकं ग्लॅमरस आहे, त्या तुलनेमध्ये तुझ्या अंगणातलं पाणी तू आडव आणि तू वापर ह्याच्यात काहीच ग्लॅमर नाहीये ना. आणि मग ते ग्लॅमर नाही तर मग लोकांना ते सांगून काय माझा फायदा, हे एक केलं जातंय. दुसरं स्वप्न असं की सगळीकडं आज पाण्याचा जिथं जिथं प्रश्न तिथं असं दाखवलं जातं की मी आणि बाकी शत्रू, म्हणजे तुझं पाणी त्याने अडवलंय, तुझं पाणी तो घेतोय, असंच सगळीकडे सांगितलं जातंय. एकत्र त्याचं आणि तुझं असं कोणही सांगत नाही, कोणही सांगत नाही. की जे मला वाटतं सरांनी सुरू केलं होतं त्यांचा तोच सगळा हे होता की सगळ्यांनी एकत्र येऊन आपण, याच्याऐवजी आता तसं राहिलं नाही, नुसतं आपण, आता नुसतं मी नाही तर मी आणि तो माझा शत्रू असं सगळेजण हे करत, कारण ते जे हे सांगतात त्यांच्या हिताचं आहे, त्यांच्या फायद्याचं आहे, आणि त्यांच्या फायद्यासाठी मग मी विरुद्ध तो विरुद्ध तो राहिला तरी त्यांना काही देणं घेणं नाही, हे केलं जातंय. आणि म्हणून मग हा संघर्ष आणि मग अन्याय, म्हणजे बघा तुमच्यावर अन्याय होतोय असं सगळीकडं. म्हणजे पुण्याचं उदाहरण सांगतो ना, पुण्यातून पुढं पाणी जातं ते किती जावं काय जावं हा वेगळा भाग, म्हणजे त्याच्यातही अनेक गोष्टी चुकीच्या होतात, पण पुण्यातून पाणी पुढं जातं म्हटलं की पुणेकरांना, म्हणजे आता वर्तमानपत्र सुद्धा, राजकारणी सोडा, वर्तमानपत्र सुद्धा रीडर मिळवण्यासाठी बघा तुमच्यावर अन्याय, हे जे केलं जातंय हे मला वाटतं पुढे जाऊन आपल्याला कुठेतरी अतिशय गाळात किंवा दरीमध्ये नेऊन टाकणार आहे. आणि ते आपण सगळेजण करत आहोत कारण तेवढ्या काळापुरता माझा हितसंबंध, माझी गरज. त्यामुळे मी काय म्हणतो की माझ्यावर अन्याय झालं मी सोडणार नाही, तर पुढचं ते तुम्ही सगळे लवाडात तुम्ही हे करता, तुम्ही सगळं आमचं चोरून नेता. अर्थात ती धरणं आहेत पुढच्यांसाठी, त्यांचंच आम्ही चोरतो, पण सांगितलं जातं मात्र आम्हाला असं.
सत्य आपल्याकडे सांगत नाहीत. आपण खूप चुकीच्या खोट्या गोष्टींबद्दल, पाण्याबद्दल सत्य सांगितलं पाहिजे की पाणी एवढंच आहे, तुझ्या भागाला एवढाच पाऊस पडतो आणि तुझ्यासमोर एवढंच पाणी आहे, मग तू ऊस घे, तू बारमाही पिकं घे नाही तर काही घे, तुझ्याकडे एवढंच पाणी आहे, याच्यापेक्षा तुला जास्त पाणी मिळणार नाही. जे जास्त भूजला भूगर्भातून आपण उपसतो आहोत ते तुम्हीच साठवलेलं आहे, ते काढलं तर ते पुन्हा भरण्यासाठी तेवढाच काळ जावा लागणार आहे. ते काय असं चमत्कार, गंमत, मजा किंवा काहीतरी जादू म्हणून तिथं पाणी तयार होत नाही हे सांगितलं जात नाही. आपल्याला खूप खोट्या गोष्टी सांगितल्या जातात, याच्याबद्दल जागरूकता आणि स्पष्ट थेट लोकांना काय आहे, काय तुम्हाला मिळणार आहे हे सांगायची गरज आहे, आज आपल्याकडे सांगत नाहीत. खोटी स्वप्न दाखवली जातात त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग शंका येते अशी की हे सगळं सहज दुष्काळ पडतोय, मुद्दाम घडवला जातोय, बेशिस्तीमुळे होतोय का सगळी व्यवस्थाच हातबल आहे. म्हणजे याच्यामध्ये मी फक्त सरकारला किंवा फक्त जे अंमलबजावणी करतात त्यांना दोष देणार नाही, कदाचित अशी स्टेज आहे की सगळेच हातबल आहेत. कारण मला त्याला सत्य वास्तव कटु वास्तव सांगायचं नाहीये, त्याला ते ऐकून घ्यायचं नाहीये, त्यामुळे मग हे चाललंय काय अशा प्रकारे. म्हणजे एक फार सोपं उत्तर याच्यावरच असतं की कुठली तरी प्रस्थापित व्यवस्था आहे त्याच्याकडे बोट दाखवा, त्याच्यामुळे सगळं झालंय म्हणा, आणि मग आपण आपल्या सगळ्या चुका, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या झाकून लपवून किंवा त्याचा काहीही विचार न करता छान जगू शकतो, कारण आपल्याला कोणतरी एक शत्रू मिळालेला असतो बोट दाखवायला. असं आज होतंय, तर तो शत्रू आहे का मीच शत्रू आहे का माझ्या शेजारचा शत्रू आहे हे आपल्याला शोधायची गरज आहे. आणि हे जोवर होणार नाही तोवर मला वाटतं पुन्हा पुन्हा आपण याच गोष्टी बोलत राहू. मूलभूत गोष्टी म्हणजे पुन्हा कितीही आपण पुढे गेलो तरी नैसर्गिक साधन संपत्ती बद्दल सांगायचं, मग ती पाणी असेल, वनसंपदा असेल, जमीन असेल, हवा असेल, व्हॉटेव्हर किंवा खनिज असतील आपली, ही आहेत तेवढीच आहेत. ती तुमच्या वेगाने निर्माण होत नाहीत, ती ह्युमन टाइम स्केलवर तयार होत नाहीत, ती नेचरच्या टाइम स्केलवर तयार होतात. खनिज असतील तर ती जिओलॉजिकल टाइम स्केलवर तयार होतात. पाणी असेल तर ते वर्षाच्या त्याच्या गणितावर तयार होत असतं, निर्माण होत असतं, पडत असतं. आपण त्यांचा वापर त्यांच्या टाइम स्केलने केला तर निश्चितपणे आपण व्यवस्थित छान शाश्वत जगू. पण आपल्या टाइम स्केलवर करायला लागलो तर मात्र कुठेतरी आपली टंचाई, प्रॉब्लेम, बोंबाबोंब, संघर्ष या सगळ्या गोष्टी होणारच. आपल्याला हेही वास्तव लक्षात घ्यायला लागेल की आता आपल्याला नैसर्गाच्या टाइम स्केलवर ते वापरणं लगेच शक्य होणार नाही, कारण आपण इतक्या वेगाने पुढे गेलेलो आहोत कुठलाही विचार न करता की आता तिथून मागे यायचं म्हटल्यावर आपल्याला खरंच सगळं सोडून पुन्हा गावांमध्ये जंगलामध्ये राहावं लागेल. इथं बसलेल्या कोणाचीही ती तयारी नाही. त्यामुळे किमान पुढची काही वर्ष, काही दशकं, काही शतकं तरी आपण याच्याबद्दल हे सगळं टिकवून वापरूयात का आपल्यासाठी. पुढच्या सात पिढ्या सोडून द्या, आपली आणि पुढची पिढी एवढा तरी किमान विचार करूयात. हे जर केलं तर निश्चितपणे आपल्याला काहीतरी दिशा, काहीतरी आशा दिसेल. अन्यथा पुन्हा मला वाटतंय एक 2023 साली हेच आपल्याला याच ठिकाणी बोलावं लागेल. धन्यवाद.